सांगली शहरातील पत्रकार नगरमध्ये असणाऱ्या बंद घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा उचकटून घरातील कॅमेरे, घरगुती, वापरातील भांडी आणि नळाचा 7,600 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. सदर घरफोडीची घटना ही बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झाली. या प्रकरणी राजेंद्र शिवाजी कांबळे वय वर्ष 38 राहणार मिराज यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान अज्ञात महिला चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की राजेंद्र कांबळे आपल्या कुटुंबियांसह मिरजेत राहतात. त्यांचे सांगलीतील पत्रकार नगरमध्ये घर आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्या महिलांनी घरात कोणी नसल्याचे बघून दरवाज्याचा कडीकोंडा उचकटून आत प्रवेश केला. आत ठेवलेला एक सोनी कंपनीचा कॅमेरा, एक पीडी कॅमेरा, स्टीलची अल्युमिनियमची भांडी, बाथरूममधील नळ असा 7,600 रुपये किमतीचा मद्यमान चोरून पलायन केले. बुधवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास सदर घर फोडीची घटना निदर्शनास आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.